हर हर महादेव। चलो बोले की नगरी चार धाम की यात्रा कराते हैं, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री और साथ ही साथ हरिद्वार और ऋषिकेश, केवल 21,100 रुपए में 7 जून से 20 जून तक। कांटेक्ट करें जय बालाजी पैकेजिंग टूर्स। अगली खबर है कि महेश गायकवाड़ जी ने एक प्रोग्राम किया, कल्याण महाउत्सव। ये प्रोग्राम इसलिए किया गया था कि कोविड से परेशान लोग कुछ ना कुछ इंटरटेनमेंट चाहते थे। 5 दिन का ये प्रोग्राम है। इस प्रोग्राम का मुहूर्त किया खासदार श्री श्रीकांत शिंदे जी ने। आई कैमरा करने से देखते हैं और जानते हैं कि ये प्रोग्राम कब तक चलेगा। समिति अध्यक्ष अपना से विनंती असेल की आपण बघू छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी उपस्थित सर्व प्रेक्षकांना, कल्याणकरांना, गर्दी प्रेक्षकांना विनंती असेल या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जातो। भारत राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कल्याण महोत्सव 2022 उद्घाटन पुष्पामध्ये आलेल्या एकदा जोरदार टाळ्या झाल्या पुंचावून आपल्या कौतुकाची थाप आमच्या सर्व आयोजकांना। निश्चित दीप प्रज्वलन आणि त्या दीप प्रज्वलनाचा देखील कार्यक्रम मंच उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनींसाठी एक खुश खबर आहे। एक आनंदी नोंद करा, गावाची नोंद कुठे करायची आहे हे आपल्याला सांगितलं नाही। एक सेलिब्रिटी आर्टिस्ट आपल्या भेटीला येणार आहेत, आपल्या महोत्सवाला भेट देण्यासाठी, आपल्या महोत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी। कल्याण महोत्सवाचं आयोजन जे कल्याण पूर्वेमध्ये आई गुंजाई फाउंडेशन च्या माध्यमाने म्हणजेच महेश गायकवाड आणि त्याचबरोबर दिलीपजी दाखिनकर त्यांचे सगळे सहकारी यांच्या माध्यमाने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। 2 वर्ष आपण कोविडशी झुंजतोय, कोविडशी लढतोय आणि अशा या परिस्थितीमध्ये आता कुठेतरी पेशंट कमी होत असताना अशा कार्यक्रमाचं ही गरज, एक विरंगुळ्याची गरज, जिथे लोक आज घरी बसून वर्क फ्रॉम होम करून या सगळ्या गोष्टींमधून, कोविडमधून गेलेले डिप्रेस्ड या सगळ्या गोष्टी असतील त्या गोष्टींमधून एक बाबा एंटरटेनमेंट कोशंटी लोकांना पाहिजे, त्या अनुषंगाने आज इथे कल्याण महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी महेश गायकवाड यांच्या माध्यमाने या ठिकाणी केलं आणि त्याचं आयोजन खूप चांगलं केलं आहे। वेगवेगळे कार्यक्रम आहेत, पुढचे 5 दिवस हे कार्यक्रम चालणार आहेत। तर मी लोकांनाही आवाहन करतो की आपणही मोठ्या संख्येमध्ये या कार्यक्रमाला हजेरी लावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा।